हॅलो डिअर स्टुडंट्स मी दिगंबर माई स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यात पहिली अपडेट तुम्हाला मला ही द्यायची की एम एस टी सी ची दोन हजार तेवीस ही जी परीक्षा तुमची होणार आहे तर या परीक्षेच्या टेंटेटिव डेट्स तर अगोदर आलेल्याच होत्या आता या एक्झामसाठीचं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते बाळांनो ऑलरेडी सुरू झालेलं आहे आठ मार्च दोन हजार तेवीसपासून सात एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि जर तुमचं सात एप्रिलपर्यंतसुद्धा ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही झालं तर तुम्ही ते पंधरा एप्रिलपर्यंत करू शकता म्हणजे आठ एप्रिलपासून ते पंधरा एप्रिलपर्यंत तुम्हीसुद्धा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता फक्त त्या पिरियडसाठी तुम्हाला एक्स्ट्रा पाचशे रुपये हे त्या ठिकाणी भरावे लागतील म्हणजे लेट फी लागेल म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला जर सांगायचं झालं तर आठ मार्चपासून सात एप्रिलपर्यंत विदाऊट लेट फी तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात आणि आठ एप्रिलपासून पंधरा एप्रिलपर्यंत तुम्हाला विथ लेट फी पाचशे रुपये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येऊ शकतात सो ही झाली इम्पॉर्टंट अपडेट आता याच्यानंतर दुसरी महत्वाची अपडेट जी बाळ्याण्णव आज आपला होता बायोलॉजीचा पेपर तो तुम्हाला कसा गेला हे तुम्ही मला फटाफट फटाफट कमेंट सेक्शनमध्ये टाका मी पूर्ण बायोलॉजीचा पेपर बघितला आहे बायोलॉजीचा पेपर हा जास्त थेरोटिकल अजिबात नव्हता स्पेसिफिक क्वेश्चन हे पेपरमध्ये आलेले होते आणि मला फार आनंद झाला क्वेश्चन्स बघितल्यानंतर कारण मी तुम्हाला जी क्वेश्चन बँक दिली होती त्या क्वेश्चन बँक मधले बऱ्यापैकी क्वेश्चन्स हे मला बोर्डच्या पेपरमध्ये दिसत होते त्याच्यामुळे मला अत्यंत आनंद झालेला होता आणि याच्यावरून मी एक थोडासा अंदाज लावला कदाचित तुम्हाला पेपर हा चांगलाच गेला असेल गेलाय ना खरंच गेलाय ना फटाफट फटाफट कमेंट सेक्शन मध्ये तुमचा काय अनुभव होता आजच्या बायोलॉजीचा पेपरचा तुम्हाला तुम्ही कन्व्हे करणार आहात आणि अशाच पद्धतीने मी तुमच्याकडून एम एस टी सीई टीची पण परफेक्ट तयारी करून घेणार आहे त्यासाठी मी तुम्हाला माहिती आहे सगळेजण की मी तुम्हाला युट्यूबवरून लेक्चर्स प्रोव्हाइड करणार आहे फक्त ही गोष्ट वेगळी आहे की मी तुम्हाला त्यासाठी तुमची तयारी परफेक्ट व्हावी तुमचं डिस्ट्रॅक्शन कमीत कमी व्हावं आणि सिम्पलपासून म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतची तयारी तुमची एम एस टी सी टी दोन हजार तेवीस ची मी स्वतंत्र करून घेणार आहे माझ्या ॲप्लिकेशनवर माझ्या एम एस टी सी टीच्या कोर्सवर तुम्हाला जर तो कोर्स जॉईन करायचा असेल आणि तुम्हाला जर एम एस टी सी टीमध्ये अशाच पद्धतीने चांगले मार्क्स हवे असतील बाळांणू एम एस टी सिटीला सिरियसली घेणं फार गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की तुमचा स्कोर जर एम एस टी सी टी मध्ये आला तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार आहे चांगलं म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो टी एफ डब्ल्यूएस जी स्कीम असते त्यानंतर ट्यू त्याला आपण ट्यूशन फी वेवर स्कीम म्हणतो तर या फी आ, स्कीम अंतर्गत तुम्हाला लिटरली चांगल्या नावाजलेल्या कॉलेजला इव्हन ते प्रायव्हेट कॉलेज जरी असलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी जी ट्यूशन फी असते ती वेव ऑफ होते माफ होते तुम्हाला ट्यूशन फी भरण्याची गरज नाही पण त्यासाठी सुद्धा मेरिट हे हाय लागत असतं म्हणून एम एस टी सीई टीचा चांगला येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला परत एकदा सांगतो बायोलॉजी हा विषय तुम्हाला प्रचंड 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 महत्त्वाचा आहे आणि त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला चांगले स्कोर आणायचे असतील तर मी जो कोर्स डिझाईन केला आहे तर तो, तो कोर्स घेण्यासाठी मी तर फार एक्सायटेड आहे आणि दुसरी गोष्ट मी त्या कोर्समधून कितीतरी साधा मुलगा असला त्याची काहीच तयारी इथून मागे होत नव्हती किंवा बायोलॉजीची तयारी झालेली नसेल किंवा ज्याची तयारी मिडियम असेल किंवा जे शार्प मुलं आहेत तिघांना डोळ्यासमोर ठेवूनच त्या पद्धतीने लेक्चर्स डिझाईन केलेले आहेत टेस्ट डिझाईन केलेले आहेत आणि त्या पद्धतीनेच तुमचे सेशन घेतले जाणार आहे म्हणून ट्रस्ट मी चारशे नव्याण्णव रुपयामध्ये एम एस टी सी डीचा कोर्स मी घेतो आहे तुम्हाला तो जॉईन करायचाच आहे भरपूर मुलांनी ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने मला रिस्पॉन्स दिला आहे भरपूर मुलांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले आहे तुम्ही कोणाची वाट बघताय मला माहीत नाही पण मी तुम्हाला गॅरंटीने इतकं सांगू शकतो हो की जर तुम्ही सक्सेसफुली माझा कोर्स व्यवस्थित केला पुढचे चाळीस पन्नास दिवस तर बायोलॉजीमध्ये नाइंटी प्लस पर्सेंटेज स्कोर तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही ही मी तुम्हाला गॅरंटी देतो बेस्ट कोर्स मी तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे बनवलेला आहे नक्की जॉईन करा मी तुमच्या सगळ्यांची तिथेही वाढ बघतो आहे प्लस कारण की याच्यासाठी फी नाहीच्या बरोबर आहे पाचशे रुपये म्हणजे काहीच फी नाही बाळांनो आपण साधं हॉटेलमध्ये गेलो तरी आपलं त्याच्यापेक्षा जास्त बिल होऊन जातं तुम्ही लिटरली समजा कुठे बाहेर खर्च करणार असाल फिरायला गेले तरी तुमचं बिल त्याच्यापेक्षा जास्त होतं पाचशे रुपये काहीच नाही बाळांनो आपल्या करियर समोर त्याच्यामुळे कोर्सची फी एकदम नॉमिनल आहे तुम्ही जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या ॲप्लिकेशनची लिंक आहे कोर्स कसा जॉईन करायचा याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो एकदा जरा बघून घ्या तुम्हाला त्या ठिकाणी फायदाच होईल आणि हा विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये आजचा पेपर तुम्हाला कसा गेलाय त्यासाठी आणि आता एम एस टी मी तुम तुमची मदत ही करणारच आहे तुम्हाला फ्रीमध्ये कंटेंट्स प्रोवाईड करणार आहे प्लस माझा कोर्स आहे आणि रेग्युलरली माझे मोटिवेशनचे सेशन्स तुमच्यासाठी ऑलरेडी मी डिझाईन करून ठेवलेले आहेत आणि पुढचे पन्नास साठ दिवस आता आपल्याला एम एस टी सिटीला डायरेक्ट फोडून तोडून ठेवायचं आहे मस्त स्कोर आले पाहिजे विसरू नका यावेळेस तुम्हाला पूर्ण सिलेबस असणार आहे बारावीचा सुद्धा आणि बऱ्यापैकी सुद्धा राईट ठीक आहे त्यामुळे तुम्हाला आता रिलॅक्स होऊन चालणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन माझ्या कोर्सचे पण ऑलरेडी सुरू झालेले आहे तुम्ही ते करू शकता उद्यापासून आपला कोर्स सुरू होतो उद्या नऊ तारीख आहे सो ही अपडेट तुम्हाला द्यायची होती यूट्यूबवर जे मुलं पहिल्यांदा मला बघतायत ज्यांना आयडिया नाही कदाचित माझ्याबद्दल मी त्यांना इतकंच सांगेल बाळांनो माझं नाव दिगंबर माळी आहे मी मागच्या दहा वर्षापासून मुलांना शिकवतो आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आता ऑलमोस्ट पाचशेपेक्षा जास्त व्हिडिओज झालेले आहेत एम एस टी सी टीवर भरपूर व्हिडिओज भरपूर कंटेंट ऑलरेडी अवेलेबल आहे ते तुम्ही एकदा बघू शकता माझी टीचिंग तुम्हाला कळून जाईल आणि तुम्हाला वाटलं की यार हा माणूस आपल्यासाठी परफेक्ट आहे आपण याचा कोर्स जॉईन करायला काय हरकत नाही करून टाका काही डाऊट्स असतील तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये टाका माझा व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावर मला तुम्ही टाकू शकता इन्स्टा वापरत असाल तर इन्स्टाला फॉलो करा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्याही लिंक तुम्हाला मी दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपवरच मी जास्त शक्यतो जास्त करून अपडेट्स तुम्हाला देत असतो सो so, होप सो so, तुमचा आजचा दिवस छान असेल बाळांनो आज मी सुद्धा थोडंसं बाहेर फिरायला गेलो होतो रिलॅक्स व्हायला गेलो होतो साडेतीन शक्तीपीठांपैकी एक जे आहे आमच्या नाशिकची जी वणीची देवी आहे सप्तशृंगी देवी सो त्या ठिकाणी आम्ही आज दर्शनाला गेलो होतो बाळांनो आणि फार छान वाटलं धार्मिक वातावरण आहे ना मी थोडं धार्मिक आहेच आधीपासून सो so, मलाही आजचा दिवस खूप छान गेला म्हटलं आणि पोरांना पण पेपर चांगलाच गेला असेल मला सिद्धांतने पेपर पाठवला होता थँक्यू सिद्धांत सगळ्यात पहिले मी तुझ्याकडूनच क्वेश्चन पेपर बघितली कारण की मी बाहेर असल्यामुळे माझा काही ॲस सच डायरेक्ट टच नव्हता कोणासोबत सो so, पुन्हा एकदा ऑल द बेस्ट सगळ्यांना पुढच्या एम एस टी सी टी दोन हजार तेवीससाठी भेटूया क्रॅश कोर्समध्ये उद्या सकाळी ज्या मुलांनी क्रॅश कोर्स जॉईन केला आहे त्यांना मी अपडेट्स देतो आज रात्री की कशा पद्धतीने आपलं लेक्चर किती वाजता आणि कशा पद्धतीने असणार आहे ठीक आहे चलो फिर यू ऑल द बेस्ट हॅव अ गुड डाय छक केअर बय राईट बाय